हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू निशाज क्राफ्ट अँड कुकिंग. आजची आपली रेसिपी आहे झटपट रवा चकली. ही चकली बनवायला अगदी सोपी आहे आणि तुम्ही बघू शकता ही किती कुरकुरीत झालेली आहे. या दिवाळीला तुम्ही हा रवा चकलीचा ऑप्शन घरी नक्की ट्राय करू शकता. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यात मी 1 कप पाणी घालणार आहे आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्यातच मी 3 चमचे तेल घालणार आहे. याऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. पाण्याला आता उकळी फुटलेली आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 कप बारीक रवा घालणार आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा यासाठी वापरू शकता. रवा सतत ढवळत राहायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. खूप जास्त ओव्हरकुक नाही करायचा आहे रवा. यामधलं पाणी आटल्यावर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. पाणी आता पूर्णपणे आटलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे. रव्याचं मिश्रण आता कोमट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊयात. इकडे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण 1 कप तांदळाचं पीठ घालणार आहोत. लागलं तर अजून थोडं तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता याच्यात मी 1/2 चमचा ओवा घातलेला आहे. त्यानंतर 1/2 चमचा जिरे पूड घालायची आहे. 1/2 चमचा धने पूड घालायची आहे. मी इकडे 1/2 चमचा मिरची पूड घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची पूड घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता सगळ्यात शेवटी 3 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. सर्व साहित्य घालून झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण मळताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. मी जे तांदळाचं पीठ वापरलं आहे ते मी घरीच मिक्सरला बारीक केलेलं आहे. तांदूळ डायरेक्ट मिक्सरला बारीक करून पीठ तयार केलेलं आहे. मिश्रण आता मळून झालेलं आहे पण हे मला थोडंसं पातळ वाटतं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये अजून तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. थोडं थोडं करून ॲड करते मी. अजून 1/2 वाटी तांदळाचं पीठ मी याच्यामध्ये ॲड करते. हे चकलीचं मिश्रण जेवढं घट्ट असेल तेवढ्या आपल्या चकल्या छान होणार आहेत. वरती फक्त 1/2 वाटी तांदळाचं पीठ मी जास्त ॲड केलं आहे. आता आपलं हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. आता चकलीच्या सोऱ्याला मी आतून तेल लावून घेणार आहे. आता याच्यामध्ये चकलीचं पीठ भरून आपण छान चकल्या पाडून घेणार आहोत. चकल्या पाडून झालेल्या आहेत. आता गॅसवर एका कढईत मी तेल तापत ठेवले होते. आता आपण चकल्या त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत. चकल्या आपल्याला लो किंवा मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. चकली तळताना गॅस मोठा ठेवायचा नाहीये. मोठ्या गॅसवर जर तुम्ही चकली तळली तर ती वरून तळली जाते पण आत मात्र कच्चीच राहते. तेलात चकली घातल्यावर ती आपल्याला लगेच हलवायची नाही आहे. तेलात हे जे बबल्स आहेत ते आपल्याला पूर्णपणे शांत होऊ द्यायचे आहेत आणि मगच चकली बाहेर काढायची आहे. बबल्स आता शांत झालेले आहेत. आता चकली आपली रेडी झालेली आहे. आता ती आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता चकली किती कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला माझी ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.